काल अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी या सगळ्यांची भांडाफोड केली. आमचे नेते तुमच्यासारख्या मंडळीने मुद्दा उपस्थित केल्यानंतर तरी त्यांनी ते मान्य केलं, ऍक्सेप्ट केलं आणि ताबडतोब पत्र तरी दिलं. की आपण पत्र दिल्यानंतर तात्काळ कारवाई करताना आज अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनी जे पत्र दिलंय देवेंद्र फडणवीस यांना की इक्बाल मिर्ची बरोबर यांचे संबंध आहे त्याच्यावरती काय तुम्ही कारवाई करणार, दाखवा कारवाई करू. एकनाथ शिंदेना राजीनामा मागण्याचा यांचा काय अधिकार आहे हे यांना माहिती आहे पूर्ण, परंतु तुम्हाला कल्पना आहे आता आम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री या बाबतीत काही गोष्टींमध्ये अलर्ट आहेत आपल्याला कल्पना आहे कालच्या विषयावरून, त्याच्यामुळे अत्यंत व्यवस्थितरित्या हे तिघे मिळून चालेल. काल देवेंद्रजींनी जो काही मुद्दा मांडला तो ताबडतोब अजितदादा यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे, त्याच्यामुळे अशा काही जर गोष्टी असतील त्या आपल्या निदर्शनास आल्यानंतर त्याची ती तहकीकत केली जाईल. असं आहे की काल अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी या सगळ्यांची भांडाफोड केली, म्हणजे त्यांचा जो बुरखा होता जो देशप्रेमाचा तो फाडला आणि त्यामुळे यांना रात्री पत्र पाठवून महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी देवेंद्रजीने पत्र हे अजितदादांना पाठवलं. आपण बघितलं तर विधिमंडळाच्या चेअरवरती दिवसभर अधिवेशनात दादा आणि देवेंद्रजी बाजूबाजूला बसले होते असंही त्यांना सांगता आलं असतं. पण काल ज्या पद्धतीने त्यांचा हिंदुत्वाचा बुरखा दानवे यांनी फाडला आणि त्याच्यावरती मलमपट्टी करण्यासाठी ते पत्र पाठवलं, आज दानवे तर ट्विटच केलंय की इक्बाल मिर्चीशी कोणाशी संबंध आहे आणि ते पण देशद्रोह आहे. आता याच्या बाबतीत जे काय आहे ज्यांना पत्र पाठवलंय ते उत्तर दिक्की देतील. तुम्हाला काय वाटतं प्रफुल्ल पटेल आणि प्रफुल्ल पटेलांचे प्रफुल्ल पटेलांवरती आरोप पण झालेले सुनील प्रभू साहेबांनी जे आता काय वक्तव्य केलेलं आहे ठीक आहे ते त्यांच्या परीने त्यांनी सांगितलंय, परंतु आमचे नेते तुमच्यासारख्या मंडळीने मुद्दा उपस्थित केल्यानंतर तरी त्यांनी ते मान्य केलं, ऍक्सेप्ट केलं आणि ताबडतोब पत्र तरी दिलं. परंतु याच्या अगोदर अडीच वर्षात जे काही सरकार चालवत होते तर हे सगळं आपण पाहिलं तर त्यावेळेला नवाब मलिकना का तुम्ही पदावरनं हटवलं नाही, तुम्ही पण होतात ना सोबत, आम्ही होतो ना तेच सांगतो, आमच्या हातात नव्हतं ना, आता आमच्या हातात म्हणून आम्ही केलं ना लगेच पत्र तरी दिलं, यांनी त्याच्यात काहीच केलं नाही. याचा अर्थ की आपण मंडळीने येतं ठरवायला जर एखादी गोष्ट निदर्शनात आली आणून दिली तर ती स्वीकारण्याची पण तुमच्यामध्ये धमक पाहिजे, ताकद पाहिजे, ती आपल्या मुख्यमंत्री उपाने केलेली आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या काही नेते मंडळींना का त्यांना त्या पदावरून हटवता आलं आतमध्ये गेल्यावरी हा एक महत्वाचा मुद्दा. असं आहे की पुढे जाऊ त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जे आता बोलतात गोगावले ते आमच्यासोबत होते, त्यावेळी त्यांना हा शांतपणा सुटला नाही. माझा एवढंच म्हणणं आहे की आपण पत्र दिल्यानंतर तात्काळ कारवाई करताना आज अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांनी जे पत्र दिलंय देवेंद्र फडणवीस यांना की इक्बाल मिर्ची बरोबर यांचे संबंध आहे त्याच्यावरती काय तुम्ही कारवाई करणार, दाखवा कारवाई करू. काय कुठली गोष्ट पायरी पायरीने करायची असते, कळसाला हात लावत असताना माणूस पडतो, त्यामुळे आम्ही पायरी पायरी जाणारी मंडळी आहोत आणि आम्ही त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होतो आणि आम्ही असताना आमचं काही चालत नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला हे त्यांना मान्य करावं. उद्धव ठाकरे चुकले का 100% ना चुकले म्हणतात ते ठीक आहे, उद्धव ठाकरेंवरती ते आरोप करतात ना. आज अंबादास दानवे यांनी जे पत्र दिलंय ना त्यामुळे त्यांना सांगा की ज्यांचे राष्ट्रद्रोहाशी संबंध आहेत अशा इक्बाल मिर्चीबरोबर ज्यांचे संबंध आहेत तो फोटो त्यांनी ट्विट केलाय, तर एकनाथ शिंदेने राजीनामा द्यावा. एकनाथ शिंदेचा राजीनामा मागतो, एकनाथ शिंदेना राजीनामा मागण्याचा यांचा काय अधिकार आहे हे यांना माहिती आहे पूर्ण, परंतु तुम्हाला कल्पना आहे आता आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या काही गोष्टीची तहकीक आहे ती केली जाते, केली जाईल आणि त्यावरती योग्य निर्णय घेतला जाईल. देशाची आमची जी काय बांधिलकी आहे ते म्हणजे कुठेही तसुभरी आम्ही कमी पडणार. धन्यवाद धन्यवाद. चल 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 कोर्टचं काय झालं, कोर्ट धन्यवाद. आज कोर्ट घातलं परत, काल तुम्ही सांगितलं लगेच आम्ही त्याची अंमलबजावणी केली ना. आता वैभवला बोलवा आणि त्याला सांगा की तू सांगितलं बरेचने ऐकलंय, आता पुढची त्याची जबाबदारी काय करायची ती. जय जय महाराष्ट्रांनी वर्णी लागणार का आता होईल का विस्तार लवकरच.
असं वाटतंय. चल चल ए दाने.